नमस्कार, मी डॉक्टर ईशान नेरकर, मी ब्रेन अँड स्पाईन सर्जन आहे आणि मी नाशिक महाराष्ट्र येथे प्रॅक्टिस करतो. तर आज आपण बोलणार आहोत एक कॉमन टॉपिकबद्दल, लोअर बॅक पेन. लोअर बॅक पेनचे कारणं, व्हॉट आर द कॉजेस ऑफ लोअर बॅक पेन. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि जो सगळ्यात कॉमनेस्ट कॉज आहे लोअर बॅक पेनचा, तो आहे मसल स्पॅझम. काही कधी उचलताना किंवा काही जड वजन उचलताना व्यवस्थित न झोपल्यामुळे, एक्सेसिव्ह ट्रॅव्हलिंगमुळे आपल्या बॅकच्या ज्या मसल्स असतात त्या स्पॅझममध्ये जातात आणि त्यामुळे आपल्याला लो बॅक पेन होतं. लो बॅक पेन जर मसल स्पॅझममुळे असेल तर त्याला मेडिसिन्स आणि फिजिओथेरपी अँड विथ गुड रेस्ट एवढं सफिशियंट असतं. यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची सर्जरी किंवा इंजेक्शन्सची गरज लागत नाही. सेकंड मोस्ट कॉमन कॉज जो आहे बॅक पेनचा, तो आहे स्लिप डिस्क. स्लिप डिस्कमुळे जर बॅक पेन असेल तर इट इज युजली असोसिएटेड विथ रेडिएटिंग पेन, म्हणजे कमरेपासून खाली तळपायापर्यंत तुम्हाला मुंग्या येतील, रग लागून दुखेल, असं जर काही असेल तर युजली स्लिप डिस्कमुळे हे बॅक पेन असू शकतं. स्लिप डिस्क जर माइल्ड टू मॉडरेट फॉर्ममध्ये असेल, सिम्टम्स मेडिसिन्सवर वेल कंट्रोल्ड असतील, तर युजली नॉन सर्जिकल मॅनेजमेंट आपण प्रेफर करतो. पण जर सिम्टम्स कंट्रोल होत नाही आहे, सिव्हिअर सिम्टम्स आहेत, लिम विकनेस आहे किंवा बावल ब्लॅडर इन्व्हॉल्वमेंट आहे, तर अशा गोष्टींमध्ये, अशा कंडिशन्समध्ये युजली सर्जरी लागू शकते. युजली बॅकपेनमध्ये 80% पेशंट्सला कधीही कोणत्याही प्रकारची सर्जरी लागत नाही. पण 20% पेशंट्स ज्यामध्ये सर्जरी लागते, आज ज्या टेक्नॉलॉजीज आपण यूज करतो आहे, आज मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीज आपण करतो आहे, त्या टेक्नॉलॉजीजच्या आधाराने सर्जरी ही 100% सेफ झालेली आहे आणि रिझल्ट्स हे आउटस्टँडिंग आहेत. आता आपण बोलणार आहोत की काय कॉजेस आहेत लो बॅक पेनचे अदर दॅन स्लिप डिस्क अँड मसल स्पॅझम. तर कॉमनेस्ट कॉज आहे, जर मणक्याचा जॉईंट जो असतो त्याची जर स्वेलिंग असेल, त्याचं इन्फ्लमेशन असेल, त्याला आपण फॅसेट आर्थ्रोपॅथी असं म्हणतो. तर अशा कंडिशनमध्येही बॅक पेन होतं. युजली ह्या पेशंट्सला लो बॅक पेन जे आहे ते लो बॅक पेन असतं, पण रेडिएटिंग पेन नाही राहत. युजली बेडमध्ये कुशी बदलताना, उठून बसताना किंवा वर उठताना अशा वेळेला हे पेन जाणवतं. युजली मेडिसिन आणि फिजिओथेरपी जर व्यवस्थित घेतली तर या सिम्टम्सवर बऱ्यापैकी आपण कंट्रोल आणू शकतो. जे लेस कॉमन कॉजेस आहेत बॅक पेनचे, ते आहेत ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स, त्यानंतर असतात तुमचे ट्रॉमॅटिक फ्रॅक्चर्स, त्यानंतर स्पाईनचे इन्फेक्शन्स आणि स्पाईनचे ट्युमर्स. युजली आपण ज्या प्रॅक्टिसमध्ये बघतो, 90% पेशंट्समध्ये मसल स्पॅझम किंवा स्लिप डिस्क हे रिझन असतं आणि उरलेल्या 10% हे बाकी सगळे कारणं राहू शकतात. जर तुमचं बॅक पेन 3 दिवसाच्या वर राहत असेल तर आपल्या जवळच्या स्पाईन सर्जनला भेटणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात खालील दिलेल्या नंबरवर किंवा व्हॉट्सॲप करू शकतात खालील दिलेल्या नंबरवर, अँड वी विल गेट बॅक इन टच विथ यू ॲज सून ॲज पॉसिबल. थँक्यू.